नमस्कार मंडळी. बाया हा एक तसा अद्भुत विषय आहे बरं, कारण बाया म्हणजे जलदेवता. कोकण किनारपट्टीवर ह्या बायांचे पूजन वेगवेगळ्या समाजातून केले जाते. कोळी, आगरी, कुणबी, माळी समाजात या बायांना खूप महत्त्व आहे, कारण मुळात हे समाजच हे जलाच्या समुद्रसाठ्याच्या खाडीच्या आजूबाजूला राहणारे. अगदी डहाणू वसईपासून ते कोकणातल्या तळ कोकणापर्यंत हे समाज तुम्हाला पाहावयास मिळतात. ह्या समाजांमध्ये बायांना, जलदेवतांना पूजले जाते. काही लोक किंवा तळ कोकणात ह्याच बायांना माऊल्या देखील म्हणतात. ह्यांचे जागरण घातले जाते व ह्यांच्या आव्हानांचे काही लोकगीतं, कोळीगीतं हे प्रसिद्ध आहेत. आमचे बायांजो छंद घेतला, मदन रात्र झाली बायांचं, बाया माझ्या होरीनं बैसला, अशा प्रकारची अनेक बायांची गीतं हे कोळीवाड्यात, आगरी समाजात, कुणबी माळी समाजात तुम्हाला ऐकण्यास मिळतात. त्या बायांना मोठ्या बाया देखील म्हणतात. त्याचप्रमाणे या बहिणी यांचा आकडा 7 म्हणजे 7 जणी 7 बाया असेही म्हटले जाते. मुख्यतः जिथे जलाशय आहे म्हणजे विहिरी आहेत, तलाव आहेत किंवा स्वच्छ पाण्याची कुंड आहेत, तिथे या साती आसऱ्यांचे म्हणजे या बायांचे स्थान असते. आणि म्हणूनच यांना साती आसरा म्हणजे जलाचा आश्रय घेऊन या राहतात, म्हणून त्या साती आसरा. त्याचप्रमाणे आसरा म्हणजे कुठेतरी स्वर्गातील अप्सरा, या अप्सरा शब्दांचा अपभ्रंश म्हणून आसरा असेही म्हटले जाते. म्हणून विहिरीची पूजा करणं, विहीर म्हणजे कोकणातली बाव किंवा बावडी, त्या बावडीची रोज हळद, कुंकू, फुले वाहून, धूपारती करून त्याची पूजा करणं, ही परंपरा तुम्हाला कोळीवाड्यात पाहायला मिळते बरं. बाजूची घंटी म्हणजे बेल नक्की वाजवा. ह्या साती आसरा किंवा 7 बायांविषयी काही कथा प्रचलित आहेत, काही लोककथा आहेत तर काही पौराणिक कथा. त्याचप्रमाणे अथर्ववेद या महावेद ग्रंथात साती आसरांचा उल्लेख आहे असेही म्हटले जाते. तर एका कथेनुसार साती आसरा म्हणजे इंद्राच्या किंवा स्वर्ग लोकातील 7 अप्सरा. ह्याच अप्सरांचा अपभ्रंश महाराष्ट्रात आसरा केला गेला. ह्यांनाच 7 बाया किंवा माऊल्याही म्हटलं गेलं आहे. इंद्राच्या या इंद्राणी किंवा या 7 अप्सरा नृत्यकलेमध्ये अत्यंत सुंदर व विशारद. सगळा देवलोक किंवा सगळे देव त्यांचे नृत्य पाहण्यासाठी आसुसलेले असत. एकदा इंद्रदेवाने सर्व देवांना त्याच्या दरबारी बोलवले व या साती आसरांचे नृत्य ठेवले. ते नृत्य पाहून देव खुश झाले आणि देवांनी अशी मागणी केली इंद्रदेवाला की आम्हाला निदान 5 दिवस तरी यांचे नृत्य पाहायला मिळेल, अशी काहीतरी योजना करा. इंद्रदेवाने त्याप्रमाणे योजना केली व देवांना 5 दिवस स्वर्गलोकात मुक्कामी ठेवले. 4ही दिवस त्या बायांनी किंवा 7 अप्सरांनी छान नृत्य प्रदर्शन केले. आणि अप्सरांच्या शोभतीला एक गंधर्व होता आणि तो गंधर्व म्हणजे तबला किंवा ढोलकी वाजवायचा. पण आपले सगळे देव 4 ते 5 दिवस घरापासून दूर म्हणून देवांच्या देवी त्रस्त झाल्या व चिंताग्रस्त असतानाच त्यांना नारद मुनी भेटले आणि नारद मुनींनी त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि तेव्हा देवींना एक युक्ती सुचली. त्या देवींनी काय केले की त्या तब्बलजी गंधर्वाला ग्रासले, त्याच्यावर मंत्रप्रयोग केला व त्याला वश केले. असे केल्याने जे जे त्या देवी म्हणत तसा तो वागत. तर 4 दिवस नृत्य कार्यक्रम छान पार पडला. 5व्या दिवशी जेव्हा या साती अप्सरा आंघोळीसाठी
जलाशयाकडे गेल्या तेव्हा या गंधर्वाने किंवा त्या मंत्राने संमोहित झालेल्या त्या गंधर्वाने त्या साती असरांचे चोळी आणि साडी पळवली आणि तो झाडावर लपून बसला. साती असरांना हे कळताच त्या गंधर्वावर खूप क्रोधित झाल्या आणि त्याला म्हणाल्या की तू एरवी आम्हाला बहीण मानतोस आणि आम्हीसुद्धा तुला भाऊ मानतो आणि भाऊ असूनसुद्धा तू असे वाईट कृत्य का बरे केलेस. त्यावर तो गंधर्व म्हणाला की बायांनो, मी तुम्हाला तुमच्या साडी चोळ्या देईन, पण माझी एक मागणी तुम्ही पूर्ण करायची. त्यावर त्या बायांची मोठी बहीण किंवा मोठी अप्सरा तेथे थांबली आणि बाकीच्या पुढे निघून गेल्या. तर त्यांनी एक अट मागितली तिच्याकडे. त्या गंधर्वाने मोठ्या अप्सरेला असे सांगितले की तू ज्या पाण्यात आंघोळ करतेस त्या पाण्याला हातात देऊन तू मला एक वचन दे, आणि जर ते वचन तू तोडलेस तर ते पाणी तू पिऊही शकणार नाहीस आणि त्या पाण्यात तू आंघोळही करू शकणार नाहीस. असा मला तू एक वचन दे. आता त्या गंधर्वाला वचन देणे हे त्या अप्सरेसाठी महत्त्वाचे होते, कारण जर ती इंद्रसभेत गेली नाही तर इंद्रदेव भडकणार आणि इंद्रदेव क्रोधित झाले तर ते सहन कोणी करू शकत नाही, आणि ह्याचे वचन मोडले तर तो कपडेही आपल्याला देणार नाही. म्हणून ती होकार देऊन ते जलाशयाचे पाणी हातात घेऊन तिने त्याला वचन दिले. आणि त्या गंधर्वाने त्या अप्सरेला असे वचन मागितले की ही सभा झाल्यानंतर किंवा नृत्य कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तू माझ्यासोबत लग्न करशील. ती अप्सरा नाईलाजाने हो म्हणाली आणि अशा प्रकारे ते पाचव्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी स्वर्गलोकी पुन्हा गेले. सर्व देव तिकडे इंतजार करत होते, पण गंमत पहा मंडळी, या लग्नाच्या बेड्यामुळे या दोघांनाही, म्हणजे नाही त्या गंधर्वाला नाही या अप्सरेला, कशाचेच भान राहिले नाही. ती अप्सरा नाचता नाचता सारखे त्या वाजंत्री करणाऱ्या त्या गंधर्वाकडे पाहत होती आणि तो गंधर्वही वाजंती करता करता त्या अप्सरेकडे पाहत होता, आणि वाजवता वाजवता त्यांनी एवढा जोराने हात मारला की तो तबला किंवा ती ढोलकी तुटून गेली. अशाने सर्व देवलोक किंवा देवगण हे क्रोधित झाले आणि त्याने इंद्राची फजिती केली. ते म्हटले की इंद्रदेवा, तू आशा करता आमचा अपमानाकरिता आम्हाला इथे बोलवलेस का? हे पाहून इंद्रदेवालासुद्धा खूप वाईट वाटले आणि तो या अप्सरांवर आणि त्या गंधर्वावर खूप क्रोधित झाला. आणि अशाने त्याने त्या अप्सरांना श्राप दिला की तुम्ही नरक यातना भोगाल, तुमच्यामुळे माझ्या देवांनी माझ्या ह्या स्वर्गलोकात माझा अपमान झाला, या देवांच्या राजाचा इंद्रराजाचा अपमान झाला, म्हणून तुम्ही नरकुंडात जाल आणि हा गंधर्व देखील तुमच्यासोबतच नरक यातना भोगील. पण त्यांची विनवणी करून नंतर इंद्रदेवाने त्यांना उपशाप दिला आणि त्यांना म्हटले की जो कोणी महादेवाचा खरा भक्त, महादेवाची भक्ती करेल आणि जो वांजोटा असेल त्याला तुमची कृपा. नंतर एका वांजोट्या महादेवाच्या भक्ताच्या घरी या सात कन्यांनी 7 वर्ष जन्म घेतला, व तसंच रत्नागिरीतील एका पाटल्याच्या घरी त्या गंधर्वाने जन्म घेतला. खरं तर तो पाटील खूप दयाळू होता आणि त्या पाटल्याच्या इथे त्याची दासी म्हणून एक धनगरीण राहत असत, आणि त्या धनगरीला अगदी लहानपणापासून त्या पाटलाने सांभाळलं, आणि त्याच धनगरींच्या पोटी एका दिव्य रूपाने, एका दिव्य बालकाने जन्म घेतला, तोच हा गंधर्व. कालांतराने या 7 अप्सरांचे लग्न करायचे ठरविले, आणि लग्न कोणाबरोबर? तर त्या गंधर्वाबरोबर, त्या धनगराच्या मुलाबरोबर. पण नारद मुनीतर्फे इंद्राला ही गोष्ट कळते आणि इंद्रदेव अत्यंत क्रोधित होतो. त्याला एक युक्ती सुचते. तो काय करतो की तो गंगा माताकडे जातो. गंगा म्हणजे नदी. आपण सर्वच नद्यांना गंगास्वरूपच मानतो. तर जेव्हा या 7 अप्सरा सजून नटून लग्नासाठी या गंगेकिनारी किंवा नदीकिनारी जातात, तेव्हा गंगा माता जोराने त्यांना बुडवून घेते आणि त्या बुडतात, आणि बुडल्यानंतर ती त्यांना एका महाली ठेवते. त्यांच्या शोधात हा गंधर्व किनारीच थांबतो. त्यानंतर महादेव तिकडे प्रगट होतात आणि ते इंद्राला सांगतात की इंद्रदेवा, तू ज्या या अप्सरांना श्राप दिलास आणि या गंधर्वाला श्राप दिलास त्यात त्यांची काहीही चूक नव्हती. उलट त्या देवतांच्या पत्नींनी, देवींनी मंत्रप्रयोग करून त्याला संमोहित करून
त्याच्या करवी हे घडविले होते. हे पाहून इंद्राला खूप वाईट वाटते आणि तो प्रायश्चित्त करतो व सगळ्यांची माफी मागतो. तेव्हा भगवान शिवशंकर त्या 7 अप्सरांना आणि त्या गंधर्वाला असा वरदान देतात की जे कोणी संवासीन किंवा विवाहित स्त्री किंवा कुमारिका विवाह न झालेली स्त्री तुमचे पूजन करील तिला सदैव सौख्य लाभेल, तिचा संसार सुखाचा होईल व तिला पुत्रपौत्र होतील, ती वांज राहणार नाही. आणि तुम्हाला या भूतलावर 7 असरा किंवा 7 माऊल्या असे म्हटले जाईल. आणि तुमचे स्थान हे सदैव एका विहिरीच्या किंवा जलाशयाच्या ठिकाणी राहायला आणि म्हणूनच गंगेकिनारी किंवा तत्सम जलप्रवाहाच्या किनारी तुमचे स्थान असणार. म्हणून तुम्हाला जलदेवताही म्हटले जाईल. आणि तुमच्याबरोबर हा जो गवळी आहे किंवा हा जो गंधर्व आहे तो तुमचा भाऊ समानच राहणार आणि तुमचा तो रक्षक राहणार, म्हणून त्याला वेताळही म्हटलं गेलं. आणि त्याचप्रमाणे कोकणात त्याला झोटिंगही म्हणतात. तर 7 बाया आणि त्यांचा हा बंधू 8वा म्हणजे झोटिंग, वेताळ, गवळी किंवा रक्षक. आणि तो धनगराचा मुलगा म्हणून त्याच्या हातात एक काठी दिली जाते व काठीला घुंगरू किंवा झांजरं बांधलेली असतात आणि त्याच्या अंगावर धनगरासारखा शेला दिला जातो. आणि म्हणूनच तो गंधर्व वाजंत्रित हुशार म्हणून त्याला घुंगरू. आणि या बायांचं नृत्य किंवा बाया या अप्सरा त्यांना नृत्य गायन आवडतं म्हणून त्यांना घुंगरू आणि तबला किंवा ढोलकीचं वाद्य आवडतं. म्हणून बायांचं जे जागरण केलं जातं कोळी, आगरी, कुणबी, माळी समाजात रात्रभर जे जागरण असतं तेव्हा या बायांना घुंगरू किंवा झांजर हे महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ढोलकी वाजून त्यांचं गाण केले जाते. तर अशी ही 7 असरा किंवा 7 बायांची कथा. Thank you.